बाहू हे राष्ट्र माते आई जिजाऊ हे राष्ट्र माते आई जिजाऊ हे राष्ट्र माते आई जिजाऊ तुमच्या समोर आम्ही आज एका अशा माय माऊलीचं गाणं सादर करणार आहोत जिनं फक्त आपला मुलगा घडवला नाही तर पूर्ण राष्ट्र घडवलं. त्या राष्ट्रमाता जिजाऊची गौरवगाथा आम्ही तुमच्या समोर आता सादर करणार आहोत. या राष्ट्राला घडवणारी, शिवाजीला घडवणारी राष्ट्रमाता म्हणून जिजाऊला आपण ओळखतो. शिवाजी महाराजांच्या गौरवगाथा महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत अनेकांनी गायल्या, अनेक शिवशाहीर झालेले आहेत, पण जिजाऊची गौरवगाथा आतापर्यंत कुणी फारशी गायलेली नव्हती. पांडुरंग दत्तात्रय खाडीलकर नावाच्या शाहिरानं एक लिहिलेला पोवाडा जर सोडला तर अन्य कुणीही ही गाथा गायलेली नव्हती. त्यांनी असं म्हटलेलं होतं की जिजाबाई आमचं दैवत मोठं जागृत स्फूर्ती ते देत आजही साऱ्या महाराष्ट्रास दुसरं दैवत नाही आम्हास तिच्या नावाचा मोठा इतिहास. जिच्या नावाचा मोठा इतिहास आहे, जिचं स्मरण आजही आपणाला स्फूर्ती देतं, त्या राष्ट्रमातेच्या गौरव गाणाला आम्ही आता सुरुवात करतो आहोत. जिजाऊला नमन करूनच आम्ही या कार्यक्रमाची सुरुवात करतो आहोत. डॉक्टर अशोक जोंधळे हे नमनगीत गाणार आहेत. डॉक्टर अशोक जोंधळे आई जिजाऊ हे राष्ट्र
प्रमाते आई जिजाऊ, हे राष्ट्र माते आई जिजाऊ। माझ्या बहिणीस कळू दे, तुला वला दीप त्यांच्यात जळू दे, तुला वला दीप त्यांच्यात जळू दे। भांडो न कोणी भावास भाऊ, कोणी भावास भाऊ, हे राष्ट्र माते आई जिजाऊ, हे राष्ट्र माते आई जिजाऊ, हे राष्ट्र माते आई जिजाऊ। एकदा राष्ट्र प्रेरित होवो, पुन्हा एकदा राष्ट्र प्रेरित होवो, सर्वाप्रती प्रीत हीरित हो, सर्वाप्रती प्रीत हीरित हो। श्रद्धा मनाची भूमी सबाहू, श्रद्धा मनाची भूमी सबाहू, हे राष्ट्र माते आई जिजाऊ, हे राष्ट्र माते आई जिजाऊ। तुला आळवीता स्फुरतात बाहू, हे राष्ट्र माते आई जिजाऊ, हे राष्ट्र माते आई जिजाऊ। तुला आळवीता स्फुरतात बाहू, हे राष्ट्र माते आई, हे राष्ट्र माते आई जिजाऊ, हे राष्ट्र माते आई जिजाऊ। बारा जानेवारी 1598 रोजी, म्हणजे बरोबर 410 वर्षापूर्वी, सिंदखेड राजा या बुलढाणा जिल्ह्यातल्या गावी जिजाऊचा जन्म झाला। वडिलांचं नाव लोखुजी राजे होतं, आडनाव यादव होतं। ते देवगिरीच्या यादव घराण्याशी संबंधित होते आणि यादव घराणं श्रीकृष्णाशी आपला संबंध सांगतं। म्हणजे प्रत्यक्ष रुक्मिणीच्या वंशात जिजाऊंचा जन्म झालेला होता।
आई माळसाबाई फलटणच्या निंबाळकर घराण्याशी संबंधित होती. म्हणजे दोन्ही घराकडून आई आणि वडिलांच्याकडून अत्यंत संस्कार संपन्न आणि परंपरा संपन्न असलेलं हे कुटुंब होतं. त्या कुटुंबात जिजाबाईंचा जन्म झाला. मुलगी व्हावी म्हणून माळसाबाईनं नवस केलेला होता. आपण अलीकडच्या काळामध्ये मुलगी होऊ नये म्हणून नवस करताना पाहतो, पण जिजाऊच्या संदर्भात मात्र तिच्या आईनं नवस करून आपणाला मुलगी झाली पाहिजे असा रेणुका मातेला नवस केला होता. आणि मग जिजामाता जन्माला आली होती. मुलगा जन्माला यावा म्हणून नवस करणाऱ्या समाजामध्ये मुलगी जन्माला यावी म्हणून नवस करणारी अशीही एक माय होती. म्हणून कदाचित जिजाऊ सारखी कन्या तिच्या पोटी जन्माला आली असेल. त्या जिजाऊचा पाळणा आता आम्ही तुमच्या समोर सादर करणार आहोत. तिच्या जन्माचं गाणं सादर करणार आहोत. आपण सगळ्या माय मावल्या आहात. आपण सगळ्या जणींनी केव्हा ना केव्हा पाळणा म्हटलेला असेल. पण तुम्ही सगळ्यांनी पाळणा जो म्हटला, कुणी रामाचा म्हटला, कुणी कृष्णाचा म्हटला, कुणी शिवाजीचा म्हटला, पण सीतेचा पाळणा, द्रौपदीचा पाळणा तुम्ही कधी कुणी म्हटला नाही. कारण स्त्रीचा पाळणा मराठी भाषेत आतापर्यंत कुणी लिहिलाच नाही. पहिल्यांदा स्त्रीचा पाळणा आम्ही लिहिलेला आहे, तो तुमच्या समोर सादर करतो आहोत. तो जिजामातेचा पाळणा आहे. सादर करतायत त्या दोघी मायलेकी आशाताई आणि अनुजा झोंधळे. जिजाऊ बाळ जो बाळा जोरे जो
आता जिजाऊच्या बालपणाचं वर्णन करणारं गाणं आम्हाला लिहायचं होतं. जोंधळे सर म्हणाले की जिजाऊच्या बालपणावर गाणं लिहायचंय, सरकटे साहेब म्हणाले जिजाऊच्या बालपणावर गाणं लिहायचंय. मी इतिहासाची सगळी पुस्तकं चाळली पण जिजाऊच्या बालपणाविषयी कुठंही एक ओळही सापडली नाही. आता गाणं कसं लिहायचं हे सगळे म्हणाले की गाणं तर पाहिजे, बालपणावर एक गाणं पाहिजे, त्याच्याशिवाय चरित्र पुढं कसं जाणार. म्हटलं ठीक आहे. मी पुष्कळ दिवस विचार केला आणि एक दिवस खूप चिंता करत करत मी झोपी गेलो आणि स्वप्नात माझ्या जिजाऊ आल्या. म्हणाले काय रे बाळा कशाची तू चिंता करतो आहेस. म्हटलं माय तुझ्या लहानपणावर मला गाणं लिहायचंय पण इतिहासात माहिती सापडत नाही. म्हणाले एवढंच का. म्हटलं हो मग घे लिहून. त्यांनी स्वप्नात त्यांच्या बालपणाची माहिती मला सांगितली आणि मी ती लिहून घेतली. ती तुमच्या समोर गाण्यात ठेवत आहे. गाण्याचे शब्द आहेत एकुलती एक लाडाची लेख जिजाऊ शिकते भाला फेक. आता एकुलती एक या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगण्याची गरज नाही पण जिजाऊच्या संदर्भात तो सांगणं आवश्यक आहे. कारण जिजाऊचं एकुलते एक पण साधं नव्हतं. जसं तिचं एकूण जीवनच साधं नाही तसं तिचं एकुलते एक पण साधं नव्हतं. ज्या कुळात जिजाऊ जन्माला आली त्या कुळामध्ये तीन पिढ्यात कुणी स्त्री जन्माला आलेली नव्हती. म्हणजे ज्या कुळात जिजाऊ जन्माला आली त्या कुळात आधीच्या पिढीत कुणी स्त्री जन्माला आली नव्हती म्हणजे जिजाऊला आत्या नव्हती. तिच्या समकाळात कुणी स्त्री जन्माला आली नाही म्हणजे तिला बहीण नव्हती. आणि नंतरच्याही पिढीत कुणी स्त्री जन्माला आली नाही म्हणजे तिला मुलगी नव्हती. तीन पिढ्यामध्ये एकच स्त्री जन्माला आली म्हणून कदाचित तीन पिढ्यांची स्त्री शक्ती तिच्यामध्ये एकवटली असेल आणि तिने शिवाजी सारखा नररत्न जन्माला घातला असेल. त्या जिजाऊच्या बालपणाचं गाणं एकुलती एक लाडाची लेख जिजाऊ शिकते भाला फेक. पुन्हा एकदा मायलेकी आशाताई आणि अनुजा. खेळता फुगडी खेळता खेळता तिचं लग्न जमलेलं किती कमी वय होतं. इतिहासामध्ये नोंदवलेलं आहे की अवघ्या वयाच्या पाचव्या वर्षी शहाजीचं वय 7 वर्ष अशा अवस्थेमध्ये त्या दोघांचा विवाह जुळला. त्या विवाहाचं हे गाणं कुणाचं माप ओलांडून कुणाचा उंबरठा ओलांडून जिजाऊ घरात गेल्या.
तर ते घर होत वेरूळच्या भोसल्यांचं, शहाजीराजे भोसले यांचं ते घर होतं. त्यांच्या त्या घरामध्ये माप ओलांडून जिजाऊ गेल्या. हे जे लग्न आहे दोघांचं, त्या लग्नाचं वर्णन देखील इतिहासामध्ये कुठेही उपलब्ध नाही. कवी परमानंद नावाचा एक कवी आहे, त्यानं जिजाऊच्या लग्नाचा एक कार्यक्रमावर गाणं लिहिलेलं आहे संस्कृतमध्ये, पण ते गाणं रीतिकाळातलं गाणं आहे, त्यातलं काही वर्णन खरं समजण्यासारखं नाही. हेही गाणं आम्हाला कल्पनेनं तयार करावं लागलं, पण कल्पनेनं तयार करणं गाणं अवघड नव्हतं, कारण हे लग्न महाराष्ट्रावरचं विघ्न संपवणारं लग्न होतं. त्याच्यामुळे या लग्नात काय घडलं असेल त्याची आपण कल्पना करू शकतो. ते गाणं शहाजी आणि जिजाऊ यांच्या विवाहाचं गाणं, कुळवंत शहाजी राजा सिलवंत कन्याका जिजा. कारण आपण पुरुषाचं कुळ पाहतो आणि स्त्रीचं सील पाहतो असा संदर्भ होता पारंपरिक, म्हणून आम्ही ते शब्द वापरले, कुळवंत शहाजी राजा सिलवंत कन्याका जिजा. डॉक्टर अशोक जोंधळे. कुळवंत शहाजी राजा, कुळवंत शहाजी राजा, शिलवंत कन्याका जिजा, शिलवंत कन्याका जिजा. उदे गांबे उदे, उदे उदे गांबे उदे, उदे गांबे उदे, उदे उदे गांबे उदे. कुळवंत शहाजी राजा, शिलवंत कन्याका जिजा, कुळवंत शहाजी राजा, शिलवंत कन्याका जिजा. उदे गांबे उदे, उदे उदे गांबे उदे, उदे गांबे उदे, उदे उदे गांबे उदे. देवानी पाहिला सोहळा, देवानी पाहिला सोहळा, भाग्यवंत झाला काळ, भाग्यवंत झाला काळ, ही गळ्यात पडता माळ. कुळवंत शहाजी राजा, शिलवंत कन्याका जिजा, कुळवंत शहाजी राजा, शिलवंत कन्याका जिजा. उदे गांबे उदे, उदे गांबे उदे, उदे गांबे उदे, उदे गांबे उदे. फुरफुरला दारी घोडा, फुरफुरला दारी घोडा, सह्याद्री झुकला घोडा, सह्याद्री झुकला घोडा, फुरफुरला दारी घोडा, सह्याद्री झुकला घोडा. हे लग्न महाराष्ट्राचे, लग्न महाराष्ट्राचे, सर्व विघ्न महाराष्ट्राचे. कुळवंत शहाजी राजा, शिलवंत कन्याका जिजा, कुळवंत शहाजी राजा, शिलवंत कन्याका जिजा. उदे गांबे उदे, उदे उदे गांबे उदे, 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 उदे गांबे उदे, उदे उदे गांबे उदे. हळूहळू शहाजी राजे आणि जिजाऊंचा संसार सुरू झाला. जिजाऊ गरोदर राहिल्या. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काय घडत होतं, तर एकीकडे जिजाऊ गरोदर आहेत आणि दुसरीकडे वडील लखुजी जाधव आणि चुलते यशवंतराव जाधव या दोघांचा भर दरबारामध्ये निजामानं खून केलेला आहे. दुसरीकडे विठूजी खोळीजी भोसले नावाचा जो चुलतधीर आहे त्याची बायको नदीला पाणी भरायला गेलेली असताना पळवून नेऊन भरपूर खंडणी देईपर्यंत डांबून ठेवलेली आहे. हे चित्र महाराष्ट्रात होतं. या पार्श्वभूमीवर एकेकाळी या महाराष्ट्रानं पाहिलेलं वैभव, यादवांचं घराणं, त्याआधीचं वैभव आणि आजची आलेली अवकाळा, जिजाऊंना जी जाणवत होती तिच्यातून तिला असं वाटत होतं
की मी गरोदर आहे आणि माझ्या पोटात जो गर्भ आहे तो गर्भ अशा प्रकारे जन्मावा की त्यानं महाराष्ट्राच्या सगळ्या या कर्दन काळांच्या नरडीचा घूट घ्यावा आणि या महाराष्ट्रामध्ये नंदनवन निर्माण करावं. म्हणून जिजाऊ प्राणाच्या आकांतानं भवानी मातीच्या समोर बसली आणि तिला प्रार्थना करू लागली की माय, माझ्या पोटी असा पुत्र जन्माला घाल की जो या सगळ्या दुष्टांचं निर्दालन करील. ते गाणं, ती जिजाऊंची प्रार्थना जी तिनं भवानी मातेच्या समोर बसून केली ते सादर करतायत आशाताई जोंधळे. प्रलयंकर या मा पोटे अभ्यंकर या मा पोटे.
येईल सुखे परतूनी, तू नको गलबलू माते. विनंती प्रार्थना ऐकली आणि असा पुत्र जन्माला घातला की जो लहानपणापासून गुलामीच्या विरोधात होता. शहाजी राजालाच तो विचारायचा, बापालाच तो विचारायचा की तुम्ही काय ही गुलामी करताय इथं कर्नाटक मध्ये. मग त्याच्या ह्या विचारण्याला कंटाळून शहाजी राजांनी ह्या मायलेकरांना दोघांना सांगितलं की जा बाबांनो, तुम्ही तिकडे पुण्यामध्ये सुपा नावाचा परगणा आहे, तिथं जाण तो स्वतंत्र कारभार करा, तुम्हाला काय करायचे ते. हे मायलेकर तिथून इकडे आले, कारभार करायला सांगितला, पण घर काय फार चांगलं होतं काय, प्रदेश काय फार चांगला होता काय. तिथल्या जुलूम जबरदस्तीनं सगळे शेतकरी परेशान झालेले होते, सगळे आपले शेती करण्याचा कामधंदा सोडून पळून निघून गेलेले होते. हे जेव्हा परत आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की बंजर पडलेल्या जमिनी आहेत, हिंमत हरलेली माणसं आहेत, अशा पार्श्वभूमीवर आपण काय राज्य करणार. पण जिजाऊ आणि शिवाजीनं निश्चय केला आणि दोघांनी मिळून सर्व शेतकऱ्यांना पुन्हा बोलवलं, त्यांना अभय दिलं, त्यांना नांगर दिले, त्यांना फाळ दिले, त्यांना बैल दिले, त्यांना बी बियाणं दिलं, आवश्यक असणारं कर्ज दिलं, सोयीसोयीनं ते फेडून घेण्याची हमी दिली. आणि या पार्श्वभूमीवर सगळा शेतकरी समाज उभा करून त्यांची शेती उभी करून एक नवं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्या पार्श्वभूमीवर लोकांना जुन्या बळीराजाची पुन्हा एकदा आठवण होऊ लागली. हा नवीन बळीराजा अवतरला की काय असं लोकांना वाटू लागलं. आणि म्हणून आम्ही गाणं लिहिलं की पाखराच्या पंखावरी चढले शेवाळ, पावसाने झोडपिली माणसे मवाळ, थोर तुवा दया केली जिजाऊ माऊली, झडपल्या वासरांची झाली स गावली. हे गाणं आम्ही मुद्दाम लिहिलं. या गाण्यामध्ये एक शब्द आहे की पाखराच्या पंखावरी चढले शेवाळ, याचा अर्थ बहुतेक तुमच्या लक्षात येणार नाही. राजवाडे यांनी लिहिलेली एक बखर आहे, त्या बखरीमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की इथला समाज इतका स्थितीशील झाला होता, पाखराचे पंख ही सतत हलणारी गोष्ट आहे, शेवाळ सतत हलणाऱ्या गोष्टीवर बसत नाही, स्थिर गोष्टीवरच शेवाळ चढतं. पण इथल्या पाखराचे पंख देखील एवढे स्थिर झालेले होते, इथल्या संपूर्ण समाजावर शेवाळ चढलेला होता. हा शेवाळ करवडून काढून आतली मूर्त साफ करून समाजाची उभं करण्याचं काम या दोघा मायलेकरांनी केलं. म्हणून हे गाणं पाखराच्या पंखावरी चढले शेवाळ, पावसाने झोडपिली माणसे. पाखराच्या पंखावर चढले शेवाळ, पाखराच्या पंखावर चढले शेवाळ, पावसानं झोडपिली माणसे मवाळ, माणसे मवाळ. पाखराच्या पंखावर चढले शेवाळ, पावसानं झोडपिली माणसे मवाळ, माणसे मवाळ. Yeah.
पंखावर चढले शेवाळ, पावसान झोड पिली माणसे मवाळ, माणसे मवाळ। शिवाजीचा प्रताप आणि पराक्रम वाढत चालला, तसं तसं मुघला असं अस्वस्थपणही वाढत चाललं। मुघलांना आदेश काढला की शिवाजी को लाओ जिंदा या मुर्दा, आणि विडा उचलला अफजल खानानं। तो म्हणला मैं लाता हूं जिंदा या मुर्दा। आता त्याला ह्या काही माहीत नव्हतं बिचाऱ्याला की आपणच तिथं मुर्दा होणार आहोत म्हणून। तो आला प्रतापगडाच्या पायथ्याशी, थांबला आणि निरोप पाठवला शिवाजीला की मला तुम्हाला भेटायचंय म्हणून। आईला माहीत होतं की भेटायला नाही बोलवलं, ह्याचा खून करणार आहे अफजल खान। शिवाजी महाराज म्हणाले की नाही आई, मी त्याचा खून करणार आहे, तू घाबरू नकोस। पण आईला माहीत होतं की आपल्या पोटी जन्माला आलेल्या सहा पुत्रांपैकी पाच गेलेले आहेत, एकटाच जिवंत आहे शिवाजी, आणि तोही पुन्हा आता मरणाच्या दाढेत चाललेला आहे। त्याचा दुसरा भाऊ संभाजी, त्याचा खून या अफजल खानानंच केलेला आहे। एका बाजूनं आपल्या भावाच्या खुनाचा बदला घेण्याची संधी आहे, पण चुकून जर शिवाजीचाच खून झाला तर मात्र फार मोठी भयानक अवस्था होती। अशा अवस्थेमध्ये जिजाऊ मातेला भेटायला शिवाजी महाराज गेले। आतल्या घरात दोघंजण भवानी मातेच्या दर्शनाला गेले तेव्हा घडलेला प्रसंग आहे। तो प्रसंग आम्ही तुमच्या समोर सादर करतो आहोत। जिजाऊ मातेच्या डोळ्यामधला गलबला शिवाजी महाराजांना दिसला। शिवाजी जाऊ नव्हतो, दिसू नये म्हणून खूप प्रयत्न केला, पण शिवाजी महाराजाला दिसला। आणि तो आईला म्हणाला की आई, मी आता सुखानं परत येणार आहे, येईल सुखे परतोनी, तू नको गलबलू माते। मग आई धोक्याची सूचना देते, मुलगा त्याच्यावर मी काय पराक्रम करणार आहे तो सांगतो, असं दोघांचं गाणं आहे। दोघं जण बोलतायत, जिजाऊ बोलतायत, शिवाजी बोलतायत, गाण्यातून बोलतायत, पण इथं प्रत्यक्ष आमच्या आशाताई आणि अशोकराव बोलतायत। दोघं जण मिळून ते गाणं म्हणतायत, येईल सुखे परतोनी, तू नको गलबलू माते। येईल सुखे परतोनी, येईल सुखे परतोनी, तू नको गलबलू माते, तू नको गलबलू माते, येईल सुखे परतोनी, येईल सुखे परतोनी, तू नको गलबलू माते, तू नको गलबलू माते। तयाचा वंश करून या दंश विषारी जाते, तू नको गलबलू माते, तू नको गलबलू माते, येईल सुखे परतोनी।
येईल सुखे परतोनी, तू नको गलबलू माते, तू नको गलबलू माते। देऊन सहा बंधूस जन्मही तूस मुकली पाचा ते, देऊन सहा बंधूस जन्मही तूस मुकली पाचा ते, तू नको गलबलू माते, तू नको गलबलू माते। सुखे परतोनी येईल सुखे परतोनी, तू नको गलबलू माते, तू नको गलबलू माते। शुद्ध कर्माशी देव धर्माशी आमचे नाते, जाणून शुद्ध कर्माशी देव धर्माशी आमचे नाते, जे कवच भवानी आई पूर्व पुण्याई उजळ पोताते, तू नको गलबलू माते, तू नको गलबलू माते। येईल सुखे परतोनी, येईल सुखे परतोनी, तू नको गलबलू माते, तू नको गलबलू माते। तोंड पाहण्यात किती सुख आहे ते। जिजाऊलाही कालांतरानं नातू झाला, संभाजी जन्माला आला, पण त्याचं दुर्दैव असं होतं की तो जन्माला आला आणि त्याची आई सईबाई आजारी पडली, तिला दूध फुटेना, पाना फुटेना, आणि असं सांगितलं जातं की वयाच्या 65व्या वर्षी संभाजी राजासाठी निवृत्त झालेल्या जिजाऊला पाना फुटला आणि आपल्या अंगावर तिनं त्याला पाजलं। शिवाजी जसा पूर्णपणे जिजाऊनी वाढवला तसा संभाजी देखील जिजाऊनी वाढवला आणि या संभाजीला मोठं जिजाऊनी केलं। या आजीचं आणि नातवांचं दोघांचं एकमेकावरचं प्रेम व्यक्त करणारं जे गाणं आहे ते गाणं आम्ही तुमच्या समोर सादर करतो आहोत। तुम्ही जात्यावर कदाचित हे गाणं म्हणत असाल किंवा त्या काळातल्या बाया जात्यावर कदाचित हे गाणं म्हणत असतील की जिजाऊ आणि तिचा नातू संभाजी या दोघांचं कसं नातं आहे। ते गाणं राजा शिवाजीच्या पोटी जन्मा आले दोन पुत्र, संभाजीनी राजा राम एक सुरव्या एक चंद्र।
एक सूर्य एक चंद्र संभाजीनी राजा राम एक सूर्य एक चंद्र जिंकला, इतके किल्ले जिंकले, एवढं मोठं राज्य स्थापन केलं, पण शिवाजीला स्वतंत्र राजा म्हणून मान्यता नव्हती. तो मुघलांचा मंडलिक म्हणूनच त्याला मान्यता होती. मग त्याला स्वतंत्र राजा म्हणून मान्यता द्यायची असेल तर काय करायला पाहिजे? तर एक तांत्रिक गोष्ट करायला पाहिजे, एक अट पूर्ण करायला पाहिजे, की त्याचा राज्याभिषेक करायला पाहिजे होता. प्रजेमधून अशी मागणी होऊ लागली की आता हे मांडलिकत्व झुगारा आणि राज्याभिषेक करून घ्या. शिवाजी महाराजाला काही त्याचे फार इंटरेस्ट नव्हता. राज्याभिषेक करून घेतला म्हणजेच आपण स्वतंत्र झालो वगैरे असं काही नाही. पण लोकांची इच्छा होती की आता तुम्ही राज्याभिषिक्त सम्राट राजे व्हावेत, अशी प्रजेची इच्छा होती. ह्या प्रजेनं शिवाजी ऐकत नाही म्हणून जिजाऊवर दबाव आणला. त्यांना माहित होतं, जिजाऊनं दबाव आणला की शिवाजी ऐकतो. म्हणून जिजाऊनं पुन्हा पुन्हा इच्छा व्यक्त केली की बाबा रे, एकदा अधिकृत राज्याभिषेक करून घे आणि सम्राट म्हणून स्वतःला घोषित कर, मांडलिकत्व झुगार. तेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्या राज्याभिषेकाच्या पाठीमाग जिजाऊंची इच्छा होती आणि ती इच्छा फलद्रूप झाली. म्हणून ते गाणं की शिवाजी महाराजांचा रयतेचा सार्वभौम हा छत्रपती राजा, हे गाणं आम्ही सादर करणार आहोत. अशोक जोंधळे आणि सह राजा
जयतेचा सार्वभौम हा छत्रपती राजा, रयतेचा सार्वभौम हा छत्रपती राजा। शक करता अभिषेकित, शक करता अभिषेकित छत्रपती राजा, छत्रपती राजा, छत्रपती राजा, छत्रपती राजा, छत्रपती राजा, छत्रपती राजा। खचलेल्या शतकांचा ध्यास, गुलामीत खचलेल्या शतकांचा ध्यास, दबलेल्या पिचलेल्या जनतेचा श्वास, दबलेल्या पिचलेल्या जनतेचा श्वास। खोल दरी पहाडातून दिपलेल्या तेजा, खोल दरी पहाडातून दिपलेल्या तेजा। शक करता अभिषेकित, शक करता अभिषेकित छत्रपती राजा, छत्रपती राजा, छत्रपती राजा, छत्रपती राजा, छत्रपती राजा, छत्रपती आईच्या कांक्षेची पूर्ती, थकलेल्या आईच्या कांक्षेची पूर्ती। अंबेची फळलेली आशीर्वाद मूर्ती, थकलेल्या अंबेची आशीर्वाद मूर्ती। हरलेल्या हिमतीची भाग्यवंत भुजा, हरलेल्या तीची भाग्यवंत भुजा। शक करता अभिषेकित, शक करता अभिषेकित छत्रपती राजा, छत्रपती राजा, छत्रपती राजा, छत्रपती राजा, छत्रपती राजा, छत्रपती राजा, छत्रपती राजा। आईच हवी मज आई, तू सती जायचे नाही। आईच हवी मज आई, तू सती जायचे नाही। एका जंगलातल्या जाळीला पाय अडकून शहाजी राजांच्या घोड्यांचा अपघात झाला, राजे जबर जखमी झाले आणि त्या अवस्थेतच त्यांचा अंत झाला, देहांत झाला। त्यावेळेला शिवाजी राजे सुरतीच्या लुटीवर गेलेले होते, सुरतीच्या लुटीचा आनंद होता, ते परतीच्या प्रवासात होते। रस्त्यात कोणी सांगितलं की शहाजी राजे गेलेले आहेत, तो मोठा दुःखाचा आघात होता। आणि तो आघात घेऊन राजे गडावर आले तर समजलं की जिजाऊ सती जायला निघालेले आहेत, फक्त शिवाजीची वाट पाहत आहेत। तो आला की त्याच्या परवानगीनं सती जायचं। तो आल्याच्या नंतर जिजाऊने आपली इच्छा सांगितली की आता मी सती जाणार आहे। आणि सती जाणारी आई आपल्या मुलाला शेवटची इच्छा विचारत असते की बाळा, तुला माझ्याकडून काय हवं आहे, असा प्रश्न जिजाऊनं जेव्हा शिवाजी महाराजाला विचारला
तेव्हा शिवाजी महाराजांनी उत्तर दिलं, आईच हवी मज आई तू सती जायचे नाही. ते गाणं आम्ही सादर करतो आहोत, आईच हवी मज आई तू सती जायचे नाही. शिवाजी महाराजांनी फोडलेला हंबरडा अशोक जोंधळे यांच्या आवाजात तुमच्या समोर सादर करतो आहोत, आईच हवी मज आई. आईच हवी मज आई तू सती जायचे नाही, आईच हवी मज आई तू सती जायचे नाही, आईच हवी मज आई तू सती जायचे नाही, आईच हवी मज आई तू सती जायचे नाही. गेले मज सोडून तात लोटलो किती दुःखात, गेले मज सोडून तात लोटलो किती दुःखात, त्यावरी तुझा हट्ट सोसेल कसा आघात, त्यावरी तुझा हट्ट सोसेल कसा आघात, जगण्याची दे मज ग्वाही, जगण्याची दे मज ग्वाही तू सती जायचे नाही, आईच हवी मज आई तू सती जायचे नाही, आईच हवी मज आई तू सती जायचे नाही. पिताही होतीस माझा, तू मला घडविले आई तुझमुळेच झालो राजा, तू मला घडविले आई तुझमुळेच झालो राजा, तुझा विना मी कोणी नाही, तुझा विना मी कोणी नाही, तू सती जायचे नाही, आईच हवी मज आई तू सती जायचे नाही, आईच हवी मज आई तू सती जायचे नाही. कौतुक होईल कोण मजराजी, दाखवू पुणा कौतुक होईल कोण मजराजी, सांगावी कोणालाजी मारली रणामध्ये बाजी, सांगावी कोणालाजी मारली रणामध्ये बाजी, फुर फुरते माझी बाही, फुर फुरते माझी बाही तू सती जायचे नाही, आईच हवी मज आई तू सती जायचे नाही, आईच हवी मज आई तू सती जायचे नाही,
तू माता या राष्ट्राची जननीच महाराष्ट्राची, तू माता या राष्ट्राची जननीच महाराष्ट्राची, जे खाव मुळावर होते तू दुर्गा त्या दुष्टांची, जे खाव मुळावर होते तू दुर्गा त्या दुष्टांची, बघ प्रजा लोळते पायी, बघ प्रजा लोळते पायी, तू सती जायचे नाही आईच हवी मज आई, 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 तू सती जायचे नाही तू सती जायचे नाही तू सती जायचे नाही। आगऱ्याच्या दरबारानं शिवाजीला कोंडलं, सहा मास जिजाऊन राज्य केलं सागरं, हा काळजा फाटून फुटलेला हंबरडा जिजाऊचेही काळी चिरीत गेला आणि तिनं निर्णय बदलला की आता आपण सती जायचं नाही। सती गेल्या नाहीत पण दुःख काय थोडंच कमी होतं, हे विधवेचं दुःख होतं, ती अतिशय दुःखी होती, खिन्न मनानं बसून राहायची। शिवाजी महाराज आले की ती खिन्न मनानं बसलेली असायची। शिवाजीला वाटलं असे हिची खिन्नता आपण कशी घालवावी, त्यावर एक त्याने उपाय शोधला की आपण हिची सुवर्ण तुला करूयात आणि ते सगळं सोनं आपण गोरगरिबांना दान करूयात। मुहूर्त शोधला आणि पंचनद्याच्या उगमाजवळ महाबळेश्वराच्या मंदिरामध्ये या जिजाऊच्या तुलनेचा घाट शिवाजी महाराजांनी घातला। भारंभार सोनं तोललं, ते लोकांना अर्पण केलं, गरिबांना वाटलं, धार्मिक कार्यासाठी उपयोगाला आणलं, पण तरीही जिजाऊची खिन्नता काही कमी होत नव्हती, कारण शेवटी ते दुःख होतं, ते दुःख कमी करणं अवघड होतं। शिवाजी महाराजांनी जिजाऊची तुलना केली आणि नंतर शिवाजी महाराजाला वाटलं की खरंच आपण आईची तुलना करू शकतो काय, सोन्यानं तरी करू शकतो काय, आणि मग त्यावेळेला त्यांच्या मनात आलेल्या ज्या भावना आहेत की आईच्या दुःखाला लावाया लेप राजानं केली सुवर्ण तुला, ते गाणं आशाताई आणि अनुजा आपल्या समोर सादर करतो आहोत। तुला आईच्या दुःखात
16 मार्च ते 12 सप्टेंबर असे एकूण 6 महिने शिवाजी महाराज आग्र्याच्या दरबारामध्ये कैदेमध्ये होते. आणि त्या काळामध्ये जिजाऊन ज्या पद्धतीनं राज्य चालवलं, आता राजाचा राजा बाहेरच्या प्रदेशामध्ये कैदेत असताना राज्यात प्रचंड अंधाधुंदी माजण्याची शक्यता होती, पण जिजाऊंनी सगळं ताब्यात घेतलं आणि ज्या पद्धतीनं राज्य कारभार चालवला, प्रजेच्या केसालाही धक्का लागू दिला नाही, सगळे लोक सुखी ठेवले. इतकंच नाही तर शिवाजी महाराज जेव्हा परत आले 6 महिन्यानंतर, तेव्हा रांगण्या नावाच्या एका किल्ल्याची भर शिवाजी महाराजाच्या राज्यामध्ये स्वतः जिजाऊनं हातामध्ये तलवार घेऊन तो किल्ला जिंकून भर पाडलेली होती. अशा अवस्थेमध्ये जिजाऊनं केलेला जो कारभार आहे आणि जिजाऊचं जे करारी पण आहे, ते करारी पर पाहून त्या काळामध्ये कदाचित गजनृत्यामध्ये धनगरांनी हे गाणं गायलेलं असेल की आगऱ्याच्या दरबारानं शिवाजीला कोंडलं, 6 मास जिजाऊनं राज्य केलं चांगलं. नवा गायक आमचा अजय जोंधळे, त्याच्या आवाजात हे गाणं आहे. आम्ही सगळे त्याला कोरस देणार आहोत. अजय जोंधळे. करून आणि हिंदू राजा म्हणून असं पोटाशी ठरून मिर्झा राजा जयसिंगान अशी मध्यस्थी करून हिंदू राजा म्हणून असं पोटाशी धरून हिंदू राजा म्हणून असं पोटाशी धरून आणि दरबारात अपमानानं वागविलं वागलं 6 मास जिजाऊन राज्य केलं चांगलं आगऱ्याच्या दरबारानं शिवाजीला कोंडलं 6 मास जिजाऊन राज्य केलं चांगलं संगतीन संभाजी कोंडला आणि पोरा संग नातालाही आणि बादशहा भांडला शिवाजीच्या संगतीन संभाजी कोंडला पोरा संग नातालाही बादशहा भांडला पोरा संग नातालाही बादशहा भांडला आणि बादशाच्या बरूला दरबारात टांगलं 6 मास जिजाऊन राज्य केलं चांगलं आगऱ्याच्या दरबाराला शिवाजीला कोंडलं 6 मास जिजाऊन राज्य केलं चांगलं गुजर हाता खाली घेऊन राज्य केलं साजर मोर पंत निओ पंत सेनापती गुजर हाता खाली घेऊन राज्य केलं साजर
हाता खाली घेऊन या राज्य केलं साजर. राज्यातल्या रयतेची फुटून या सागळ, सहा मासची जाऊन राज्य केलं सागळ. गेला पुण्यवंत आत्मा तू भंगले गडकोट, रीती झाली भरलेली अर्धविहीरीत मोठ. गेला पुण्यवंत आत्मा राष्ट्रमाते आई जिजाऊ. 5 जूनला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि अवघ्या 12 दिवसानंतर 17 जूनला जिजाऊंचा देहांत झाला. का बरं? कुठलेही मोठे पुण्यात्मे परमेश्वराकडून काहीतरी काम घेऊन पृथ्वीच्या पाठीवर येतात आणि आपलं काम संपल्यानंतर ते मुळीच इथं थांबत नाहीत, पृथ्वीला भार नको म्हणून देवाकडे ते परत जातात. अवघ्या 12 दिवसात जिजाऊनं आपला इथला संपूर्ण कारभार आटोपला आणि जिजाऊचा देहांत. जणू इच्छामरण होतं ते की आपल्या मुलाचा राज्याभिषेक पाहिला आणि स्वेच्छामरण स्वीकारलं. उंच वर गडावर हवा लागत होती रायगडावर, म्हणून रायगडाच्या पायथ्याशी पाचाडला शिवाजी महाराजांनी एक मोठा वाडा बांधून दिला जिजाऊला. मासिक खर्चाची तरतूद करून दिली होती आणि तिथं राहून जिजाऊ आपलं उत्तर आयुष्य कंठित होत्या. अशा अवस्थेमध्ये त्यांच्यासाठी जी खर्चाची तरतूद करण्यात आलेली होती राज्याच्या वतीनं, त्यातले 1 कोटी रुपये जिजाऊच्या मृत्यूनंतर त्यांच्या उशाखाली सापडले. ते शिवाजी महाराजांसाठी जणू आपल्या मुलासाठी खाऊ म्हणून त्यांनी जपून ठेवलेले होते. त्या जिजाऊच्या देहांताचं हे गाणं, जिचं जगणं साधं नव्हतं तिचा देहांतही भव्यच असणार. जिजाऊच्या देहाचा अंत झाला असला तरी जिजाऊ या आत्म्याचा अंत झाला नाही. तो झाला असता तर आपण हा कार्यक्रम केला नसता, तुम्ही एवढा मनपूर्वक तो ऐकला नसता आणि एवढ्या सुंदर टाळ्या वाजवल्या नसत्या. आपण एवढं सगळं जिच्या नावानं करतो आहोत, ती गेली ती मेली असं आपण कसं म्हणावं. ती अमर आहे, तिच्या अमरतेचं हे गाणं, शेवटचं गाणं डॉक्टर अशोक जोंधळे आपल्या समोर सादर करत आहेत, गेला पुण्यवंत आत्मा. गेला पुण्यवंत आत्मा, गेला पुण्यवंत आत्मा, गाय हंबरे दरीत भेदुनिया अंबराला जाते काळी जची रीत. हे दुनिया अंबराला जाते काळी जचिरीत. गेला पुण्यवंत आत्मा, गेला पुण्यवंत आत्मा. Thank you.
गेला पुण्यवंत आत्मा घाव गहन गहिरा गेला पुण्यवंत आत्मा घाव गहन गहिरा सह्याद्रीच्या शिखराला खोल पडल्यात चिरा सह्याद्रीच्या शिखराला खोल पडल्यात चिरा गेला पुण्यवंत आत्मा गेला पुण्यवंत आत्मा गेला पुण्यवंत आत्मा दुभंगले गळकोट गेला पुण्यवंत आत्मा दुभंगले गळकोट रीती झाली भरलेली अर्ध्या विहिरीत मोठ रीती झाली भरलेली अर्ध्या विहिरीत मोठ गेला पुण्यवंत आत्मा गेला पुण्यवंत आत्मा पुण्यवंत आत्मा कस धुंकारलं रान गेला पुण्यवंत आत्मा कस धुंकारलं रान कुण ब्यान उभी केली अर्धा रानात ती फन कुण ब्यान उभी केली अर्ध्या रानात ती फन गेला पुण्यवंत आत्मा गेला पुण्यवंत आत्मा गेला पुण्यवंत आत्मा आज अभय अर्पण गेला पुण्यवंत आत्मा आज अभय अर्पण धूर साचला डोळ्यात गेली भाकर करपून धूर साचला डोळ्यात गेली भाकर करपून गेला पुण्यवंत आत्मा गेला पुण्यवंत आत्मा देहांताच्या काठावर जुनी तुटताच नाळ देहांताच्या काठावर
जुनी तुटताच नाळ एकाएकी वृद्ध झाला राजा जिजाऊचा बाळ एकाएकी वृद्ध झाला राजा जिजाऊचा बाळ गेला पुण्यवंत आत्मा गेला पुण्यवंत आत्मा गेला पुण्यवंत आत्मा स्वर्गीय आमार होऊन गेला पुण्यवंत आत्मा स्वर्गीय आमार होऊन स्वागताला देव उभे हाती आरती स्वागताला देव उठे हाती आरती घेऊन गेला पुण्यवंत आत्मा 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 सह प्रायोजक